भाजपचं ठरलं, लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम, कोणता उमेदवार कुठे उभा राहणार? संभाव्य उमेदवारांची यादीत सुजय विखेचे मात्र नाव नाही। सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही अशा राजकीय चर्चा वर्तुळात रंगल्या आहेत। उद्या नंतर मी कायमचा शिर्डीला येईल। शिर्डीतल्या भाषणात केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे, ज्यामुळे नमस्कार, मी साहिल फिरजादे, झिरो न्यूज मध्ये आपले स्वागत। माझे 2 महिने होऊ द्या, नंतर मी कायमचा शिर्डीला येईन, काळजी करू नका, असे वक्तव्य केल्याने सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही। झिरो न्यूजच्या पॉलिटिकल टोकटाळेमध्ये ग्राउंड झिरो रिपोर्टिंग, रिपोर्ट काय आहे चला जाणून घेऊया। भाजपचं ठरलं, लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम, कोणता उमेदवार कुठे उभा राहणार? संभाव्य उमेदवारांची यादीत सुजय विखेचे मात्र नाव नाही। सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही अशा राजकीय चर्चा वर्तुळात रंगल्या आहेत। अशात शिर्डीतल्या भाषणात केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे, ज्यामुळे अनेकांचे भुवया उंचावले आहेत। आठवतंय 2019 लोकसभेपूर्वीपासून सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा होती। सुजय विखेची 2019 राजकारणातील दक्षिणेकडील एंट्री मोठी धमाकेदार होती। मला खासदार व्हायचे आणि त्यासाठी पक्षाची उमेदवारी हवी। अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादीकडे असल्याने विखे परिवार काँग्रेसकडून आई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, वडील विरोधी पक्षनेता, आता मुलालाही हवी खासदारकीची उमेदवारी। पण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने विखे परिवार काँग्रेसकडून आई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, वडील विरोधी पक्षनेता, आता मुलालाही हवी खासदारकी। पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे आघाडी धर्माकडे असल्याने करणार काय? खासदारकी तर लढायची म्हणून बऱ्याच चर्चा आघाडीच्या बरोबर मतदारसंघाची आदला बदल बऱ्याच चर्चा घडल्या। विखे घराण्याचा जिल्ह्यातील राजकारणावर मोठा दबदबा आहे असे असताना खासदार बाळासाहेब विखे यांनी सायकल चिन्हावर दक्षिणेतून निवडणूक लढवली होती आणि पराभव पदरी पाडला होता। याच निवडणुकीनंतर मात्र विखे पवार घरातील वाद विकोपाला गेला होता। कोण कोणाचे नातवाचे लाड पुरवायचे म्हणत शरद पवारांनी उमेदवारी देण्यास नकार दिला। अपक्ष उमेदवारी नको म्हणून उमेदवारीसाठी भाजपचे दार तुटवले आणि भाजपने उमेदवारी दिली। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे 2009 सलग 3 भाजपचे खासदार निवडून येत असल्याने 17 लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 7,04,660 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली। 2.5 लाखापेक्षा मोठ्या फरकाने डॉक्टर सुजय विखे पाटील विजयी झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असून त्याचवेळी एक मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे 48 पैकी 32 जागा लढवण्यास ठाम असल्याचे समोर आले आहे। भाजप या 32 जागांवर ठाम असूनही काही जागांवर शिंदेगट आणि अजित पवार गट आग्रही असल्याचे पाहावे मिळत आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून 2019 सुजय विखे हे भाजपचे विद्यमान खासदार आहे। ही जागा भाजपकडे राहणार असताना मात्र सुजय विखे यांचे नाव उमेदवारी यादीत नसल्याने काही दिवसापूर्वी पिता पुत्रांनी अमित शाहची दिल्ली येथे भेट घेतली असताना अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना उमेदवारी निश्चित का झाली नाही यामुळे चर्चेला उधाण आले आहे। सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे। शिर्डीजवळ असलेल्या राहता शहरात महिला बचत गटाच्या साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केले आहे, आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपांना मी 2 महिन्यांनी उत्तर देईन। सध्या लोकसभेची व्यस्तता आहे, शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे, मात्र खासदार करून तुम्ही मला लांब लोटलं। माझे 2 महिने होऊ द्या, नंतर मी कायमचा इकडे येईल, काळजी करू नका, असे वक्तव्य केल्याने सुजय विखेंना नेमका म्हणायचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। सध्या संपूर्ण देशभरातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे। खरे तर मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे आणि कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे।
त्यामुळे राजकीय पक्षांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारीची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. बीजेपीने नुकतीच आपल्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीजेपीचे केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा धक्का तंत्राचा अवलंब केला आहे. केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळाले नसल्याचे समोर आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखेच्या उमेदवारीला मोठा विरोध होत आहे. पाथर्डी येथील साखर वाटपाचे कार्यक्रम असो व मराठा आरक्षणाचे आंदोलन, काहींचे विखेच्या विरोधात जाहीरपणे सोशल मीडियावरील वक्तव्य हे सुजय विखेंना अंतर्गत होणाऱ्या विरोध दर्शवित आहे. आणि महायुतीचा विचार केला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाचे निलेश लंके यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करणार असल्याचे त्यांची तयारी दर्शवून दाखविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवतील अशी चर्चाही आहे. त्यांच्याबरोबर फडणवीस यांचे भाजपतील वर्चस्व आणि विखेन यांचे सख्य फडणवीसांच्या मस्जिदले राम शिंदे यांची खासदारकीसाठीची उमेदवारी सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत बाधा तर निर्माण करत नाही ना. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, रावरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत असे 6 विधानसभा मतदारसंघ आहे. पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर शहर, पारनेर या मतदारसंघातील या भागातील नेत्यांचा विरोध उघडपणे दिसत आहे. मतदाराचा मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झाल्याचे जाणवत आहे. यामुळे आता नगर दक्षिणेसाठी बीजेपीच्या उमेदवाराचे नाव केव्हा जाहीर होते आणि या जागेसाठी खासदार महोदय सुजय विखे यांना पुन्हा तिकीट मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्की आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर करवा. झिरो न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.